सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। विनायक काळे यांच्यावर गोळीबार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पारधी समाजाने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। सोलापुरातील उळे येथे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 सुमारास पोलिसांनी घडवून आणलेल्या गोळीबारमध्ये विनायक काळे या पारधी समाजातील तरुणाला ठार मारण्यात आलं होतं। विनायकवर गोळीबार करून खून करणाऱ्या तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी आज जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चानंतर कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा पारधी समाजाकडून देण्यात आला आहे। आजपर्यंत खोट्या नाट्या केसेसमध्ये पारधी समाजावरती वेळोवेळी अन्याय झालेला आहे। एकाही केसेसमध्ये विनायकला शिक्षा लागलेली नाही आहे किंवा आतापर्यंत त्याच्यावरती कुठलाही असे फार मोठे गुन्हे वगैरे काही दाखल नाही आहेत। तरी विनायकाचा एन्काउंटर केला जातो तर त्याला मारायचं, पायाखाली गोळी मारली पाहिजे होती, त्याचा पहिल्यांदा खून केलेला आहे, नंतर गोळ्या घातलेल्या आहेत त्याला, नंतर तो एन्काउंटर बनावट चकमक दाखवलेली आहे। त्या विनायक पाटलाला, विनायक विजय पाटलाला अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार अटक व्हावी ही आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर त्याचा निघालेलो आहोत आणि इथून पुढे जोपर्यंत कारवाई होत नाही संपूर्ण महाराष्ट्रामधून पारधी समाज रस्त्यावर उतरणार आहे। आज जर उद्या पारधी समाज गुन्हेगारी झाला, अतिरेकी झाला, नक्षलवादी झाला, त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल। आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?